नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे. हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे. हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी प्रश्न ॲड केलेले आहेत, ते सर्वांनीच घ्यायचं आहे. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर कॉल करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता. आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, पुणे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सन 1968 मध्ये विद्यापीठाची स्थापनाही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात, इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या एका शहरामध्ये आहे? इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी ही संस्था कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ही संस्था पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, जळगाव नंदुरबार व धुळे या 3 जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? जळगाव नंदुरबार धुळे या 3 जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, या 3 जिल्ह्यामधून तापी ही नदी प्रामुख्याने वाहते. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, राज्यामध्ये दृष्टीदान दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? महाराष्ट्र राज्यामध्ये दृष्टीदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, 10 जून या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये दृष्टीदान दिन हा पाळण्यात येतो. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, सन 2011 जनगणनेनुसार अंतिम निकषानुसार राज्यामधला सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सन 2011 जनगणनेनुसार खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सिंधुदुर्ग जिल्हा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती एक आदिवासी जमात आहे? ती केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे. यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अशी एक कोणती आदिवासी जमात आहे जी केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील, कोलाम आदिवासी जमाती अतिमागास जमात आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, धुळे व नंदुरबार हे जिल्हे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? धुळे व नंदुरबार हे जिल्हे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, प्रिन्स ऑफ वेल्स हे म्युझियम मुंबई या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, पुण्याजवळ पानशेत येथे आंबी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? पुण्याजवळ पानशेत येथे आंबी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील, आंबी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाचं नाव हे तानाजी सागर या जलाशयाचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, पुणे ते सोलापूर या 2 शहरादरम्यान हुतात्मा एक्सप्रेस ही रेल्वेगाडी धावते. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, महाराष्ट्र राज्यामधला सर्वात जास्त कोरडवाहू क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त कोरडवाहू क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? तर सर्वात जास्त कोरडवाहू क्षेत्र ऑप्शन क्रमांक 3 राहील, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त
कोरडवाहू क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. शालिमार हे भारतामधलं एक प्रसिद्ध उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? शालिमार हे भारतामधलं एक प्रसिद्ध उद्यान कोणत्या एका ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, काश्मीर या ठिकाणी शालिमार उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. संत गाडगेबाबांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? संत गाडगेबाबा यांचं जन्मस्थळ जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, शेंडगाव हे संत गाडगेबाबांचं जन्मस्थळ गाव आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. चूलबंद ही नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधली प्रमुख दक्षिण वाहिनी नदी आहे? चूलबंद ही खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून दक्षिण वाहिनी नदी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील, चूलबंद ही नदी गोंदिया जिल्ह्यामधली ती एक दक्षिण वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. महाराष्ट्र राज्यामधले पहिले दूरदर्शन केंद्र मुंबई कोणत्या वर्षापासून सुरू झाले? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं दूरदर्शन केंद्र मुंबई कोणत्या वर्षापासून सुरू झालं होतं? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सन 1972 पासून दूरदर्शन केंद्र मुंबई हे सुरू झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. भारतीय राज्यघटनेचे कलम 75 मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? भारतीय राज्यघटनेच्या कलम 75 मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कलम 75 मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त खालीलपैकी किती काळापर्यंत वाढवू शकते? आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त खालीलपैकी किती काळापर्यंत वाढवू शकते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कार्यकाळ जास्तीत जास्त एका वर्षापर्यंत वाढवू शकते. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या समवर्त सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? भारतीय राज्यघटनेच्या समवर्त सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील. समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या 52 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. मुंबई ग्रामपंचायत कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला कायदा आहे? मुंबई ग्रामपंचायत कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. सन 1958 या वर्षी मुंबई ग्रामपंचायत हा कायदा संमत झालेला कायदा आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. महापौर या पदाची मुदत खालीलपैकी किती वर्षांची असते? महापौर या पदाची मुदत खालीलपैकी किती वर्षांची असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. महापौर या पदाची मुदत ही 2.5 वर्ष असते. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. तालुक्यामध्ये पिकांची आणेवारी खालीलपैकी कोण ठरवतो? तालुक्यामधील पिकांची आणेवारी खालीलपैकी कोण ठरवतो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. तालुक्यामध्ये पिकांची आणेवारी तहसीलदार हे ठरवत असतं. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास असलेला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. पेशवाईंचा शेवट कोणत्या वर्षी झाला होता? पेशवाईंचा शेवट खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील. सन 1818 पेशवाईंचा शेवट हा झाला होता. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. जोसेफ मॅझिनेचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलं आहे? जोसेफ मॅझिनेचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं चरित्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जोसेफ मॅझिने चरित्र त्यांनी हे लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. काँग्रेसचे ग्रामीण भागामधले पहिले अधिवेशन फैजपूर या ठिकाणी कोणत्या वर्षी पार पडले होते? काँग्रेसचे ग्रामीण भागामधले पहिले अधिवेशन फैजपूर या ठिकाणी कोणत्या वर्षी पार पडले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. सन 1936 काँग्रेसचे ग्रामीण भागाचे पहिले अधिवेशन हे पार पडले होते. पुढचा प्रश्न पाहूयात. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला कायदा आहे? कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला कायदा आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सन 2005 कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा हा संमत झालेला कायदा आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली होती? दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सन 1969 पासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8, दुधाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? दुधाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, दुधाच्या उत्पादनामध्ये भारतात जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 29, जाग आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2 ऑक्टोबर या दिवशी जाग आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस असतो. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. ओझोन या वायूचं आपल्याला रासायनिक सूत्र सांगायचं आहे. ओझोन या वायूचं आपल्याला रासायनिक सूत्र सांगायचं आहे. तर O3 ओझोन वायूचं रासायनिक सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. 49 समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे? 49 समांतर रेषा ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशामधली सीमारेषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कॅनडा आणि अमेरिकामध्ये 49 समांतर रेषा ही सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. देशबंधू हे खालीलपैकी कोणाचं टोपणनाव आहे? देशबंधू हे खालीलपैकी कोणाचं टोपणनाव आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, चित्तरंजन दास यांचं देशबंधू हे टोपणनाव आहे. प्रश्न क्रमांक 33, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील, लंडन हे शहर थेम्स नदीच्या काठावर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. मोहिनीअट्टम हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यात मोहिनीअट्टम हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्यात संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील, मोहिनीअट्टम हे केरळ या राज्याचं सांस्कृतिक शास्त्रीय नृत्य आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे? भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रीटा फारिया ही भारताची पहिली मिस वर्ल्ड आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता आहे? सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आहे. शनी हा ग्रह सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह होईल. पुढचा प्रश्न पाहूयात. दोन ताऱ्यामधील अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? दोन ताऱ्यामधील किंवा दोन ग्रहामधलं अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, प्रकाश वर्ष या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा पाहू. चंद्र दररोज खालीलपैकी किती मिनिटे उशिरा उगवतो? चंद्र दररोज खालीलपैकी किती मिनिटे दररोज उशिरा उगवतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. पुढचा प्रश्न पाहूयात. भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता कालवा आहे? भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणारा कालवा खालीलपैकी कोणता एक कालवा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, सुवेज कालवा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हिराकुंड हे धरण ओरिसा या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, 8 ऑक्टोबर या दिवशी हवाई दल दिन असतो.
प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राष्ट्रध्वज लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी किती असते? भारतीय राष्ट्रध्वज लांबी आणि रुंदी यांचं प्रमाण खालीलपैकी किती असते? ऑप्शन क्रमांक 2, 3, 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात, कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोलकाता हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कोलकाता हे शहर हुगळी या नदीच्या काठावर आहे. पुढचा प्रश्न, बांदीपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बांदीपूर हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सातारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? सातारा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, सातारा हा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 50, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये आपण अति महत्त्वाचे क्वालिटी प्रश्न ॲड केलेले आहेत, त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होईल. त्यामुळे ते सर्वांनी घ्यायचं आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर कॉल करून किंवा व्हॉट्सॲप करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता.